नवमः सर्गः तस्यालयवरिष्ठस्य मध्ये विमालमायतं ददर्शभवनश्रेष्ठं हनुमान्मारुतात्मजः अर्धयोजनविस्तीर्णम् आयतं योजनं महत् भवनं राक्षसेन्द्रस्य बहुप्रासादसङ्कुलं मार्गमाणस्तु वैदेही सीतामायतलोचनां सर्वतः परिचक्राम हनुमानरिसूदनः उत्तमं राक्षसावासं हनुमानवलोकयन् आससादाथ लक्ष्मीवान् राक्षसेन्द्रनिवेशनं चतुर्विषाणैर्द्विरधैस्त्रिवेषाणैस्तथैव च परिक्षिप्त तमसंवादं रक्ष्यमाणमुदायुधैः राक्षसीभिश्च पत्नीभिः रावणस्य निवेशनम् आहृताभिश्च विक्रम्य राजकन्याभिरावृतं तन्न क्रमकराकीर्णम् तिमिङ्गिलजशाकुलं वायुवेगसमाधूतं पन्नगैरिव सागरं याहि वैश्रवणे लक्ष्मीर्या चन्द्रे हरिवाहने सा रावणगृहे रम्या नित्यमेवानपायिनी या च राज्ञकुबेरस्य यमस्य वरुणस्य च तादृशी तद्विशिष्टा वा रुद्धि रक्षो गृहेष्विह तस्य हर्म्यस्य मध्यस्ते भीष्मच्चान्यत् सुनिर्मितं बहुनिर्योगसंयुक्तं ददर्शपवनात्मजः ब्रह्मणोऽर्थे कृतं दिव्यं दिव्यद्विश्वकर्मणा विमानं पुष्पकं नाम सर्वरत्नविभूषितं परेण तपसा लेभे यत्कुबेरपितामहात् कुबेरमोजसा जित्वा लेभे तद्राक्षसेश्वरः इह मृगसमायुक्तैः कार्तस्वरहिरण्मयैः सुकृतैराचितं स्तम्भैः प्रदीप्तमिव च श्रिया मेरुमन्दरसङ्काशैरुल्लिखद्भिरेवाम्बरं कोटागारेषु भागारैः सर्वतः समलङ्कृतं ज्वलनार्कप्रतिकाशैः सुकृतं विश्वकर्मणा हेमसोपानयुक्तं च चारु प्रवरवेदिकं जालवातायनैर्युक्तं काञ्चनैस्फाटिकैरपि इन्द्रनीलमहानीलमणिप्रवरवेदिकं विद्रुमेण विचित्रेण मणिभिश्च महाधनैः तुलाभिश्च मुक्ताभितलेनाभिविराजितं चन्दनेन च रक्तेन
तपनीयनिभेन च सुपुण्यगन्धिनायुक्तम् आदित्यतरुणोपमम् कोटागारैर्वराकारैर्विविधैः समलङ्कृतम् विमानं पुष्पकं दिव्यम् आरुरोह महाकपिः तत्रस्थः सर्वतो गन्धम् पानभक्ष्यान्नसम्भवम् दिव्यं सम्मूर्च्छितं जिघ्रन् रूपवन्तमिवानिलम् सघन्धस्तं महासत्त्वं बन्धुर्बन्धुमिवोत्तमम् इत एहेत्युवाचेव तत्र यत्र स रावणः ततस्तां प्रस्थितशालां ददर्श महतीं शिवां रावणस्य महाकान्तां कान्तामिव वरस्त्रियं मणिसोपानविकृतां हेमजालविराजितां स्फाटिकैरावृततलां दन्तान्तरितरूपिकां मुक्तावज्रप्रवालैश्च रौप्यचामीकरैरपि विभूषिता मणिस्तम्भैः सुबहुस्तम्भभूषितां समैरुजुभिरत्युच्चैः समन्तात् सुविभूषितैः स्तम्भैः पक्षैर्वात्युच्चैर्देवं सम्प्रस्थितामिव महत्या कुथयास्तीर्णां पृथिवीलक्षणाङ्कया पृथिवीमिव विस्तीर्णां स राष्ट्रगृहशालिनीं नादितां मत्तविहगैर्दिव्यगन्धाधिवासितां परर्घ्यास्तरणोपेतां रक्षोधिपणिसेवितां धूम्रामगुरुधूपेन विमलां हंसपाण्डुरां पत्रपुष्पोपहारेण कल्माषीमिव सुप्रभां मनसो मोदजननीं वर्णस्यापि प्रसादिनीं तां शोकनाशिनीं दिव्यां श्रियसञ्जननीमिव इन्द्रियाणीन्द्रियार्थैस्तु पञ्च पञ्चभिरुत्तमैः तर्पयामास मातेव तदा रावणपालिता स्वर्गोऽयं देवलोकोऽयं इन्द्रस्यापि पुरी भवेत् सिद्धिर्वेयं परा हि स्यात् इत्यमन्यत मारुतिः प्रध्यायत इवापश्यत् प्रदीपांस्तत्र काञ्चनान् धूर्तानिव महाधूर्तैर्देवनेन पराजितान् दीपानां च प्रकाशेन तेजसा रावणस्य च अर्चेर्भिर्भूषणानां च प्रदीप्येत्यभ्यमन्यत ततो पश्यत् कुथासीनं नानावर्णाम्बरस्रजं सहस्रम्बरनारीणां नानावेशविभूषितं परिवृत्तेर्धरात्रे तु
पाननिद्रावशङ्गतम् क्रीडित्वो परतं रात्रौ प्रसुप्तं बलवत्तदा तत्प्रसुप्तं विरुरुचे निःशब्दान्तरभूषितं निःशब्दहंसभ्रमरं यथा पद्मवनं महत् तासां संभृतदान्तानि मिलिताक्षीणि मारुतिः अपश्यत् पद्मगन्धिनि वदनानि सुयोषितां प्रबुद्धानीव पद्मानि तासां भूत्वा क्षपाक्षये पुनः संवृतपत्राणि रात्राविव बभोस्तदा इमानि मुखपद्माणि नियतं मत्त षट्पदाः अम्बुजानीव फुल्लाणि प्रार्थयन्ते पुनः पुनः एते वामन्यत श्रीमानुपपत्य महाकपिः मेने हि गुणतस्तानि समाणि सलीलोद्भवैः सा तस्य शुशुभेशाला धाविस्त्रीभिर्विराजिता शरदेव प्रसन्नाद्योस्ताराभिरभिशोभिता स चत्थाभिपरिवृतः शुशुभेराक्षसाधिपः यता ह्युडुपते श्रीमांस्ताराभिरिव संवृतः याश्च्यवन्तेऽम्बरात्ताराः पुण्यशेषसमावृताः इमास्ता सङ्गता कृत्स्ना इति मेने हरिस्तदा ताराणामिव सुव्यक्तं महतीनां शुभार्चिषां प्रभावर्णप्रसादाश्च विरेजुस्तत्र योषितां व्यावृत्तकचपीनस्त्र प्रकीर्णभरभूषणाः पानव्यायामकालेषु निद्रोपहत चेतसः व्यावृत्ततिलकाश्चेत् काश्चिदुद्भ्रान्तनूपुराः पार्श्वे गलितहाराश्च काश्चित् परमयोषितः मुक्ताहारवृताश्चान्याः काश्चित्प्रस्रस्तवाससः व्याविद्धरशनादात्माः किशोर्य इव वाहिताः अकुण्डलधराश्चान्या विच्छिन्नमृदितस्रजः गजेन्द्रमृदिता पुल्ला लता इव महावणे चन्द्रांशुकिरणाभाश्च हाराकाशांचिदुद्गताः हंसा इव भवो सुप्ताः स्तनमध्येषु योषिताम् अपरासां च वैदुर्याः कादम्बा इव पक्षिणः हेमसूत्राणि चान्यासां चक्रवाका इवाभवन् हंसकारण्डवोपेताश्चक्रवाकोपशोभिताः आपगा इव तारेजुर् जघनैपुलीनैरिव किङ्किणीजालसङ्काशास्ता हेम विपुलाम्बुजाः भवग्राहा यशस्त
ಸ್ಥಿರಾಃ ಸುಪ್ತಾನತ್ಯ ಇವಾಬಭುಹು ಮೃದುಶ್ವಂಗೇಷು ಕಾಸಾಂಚೇತ್ ಕುಚಾಗ್ರೇಷು ಚ ಸಂಸ್ಥಿತಾಃ ಬಭೂವುರ್ಭೂಷಣಾನೀವ ಶುಭಾಭೂಷಣ ರಾಜಯಃ ಅಂಶುಕಾಂತಾಶ್ಚ ಕಾಸಾಂಚಿನ್ಮುಖಮಾರುತ ಕಂಪಿತಾಃ ಉಪರ್ಯುಪರಿ ವಕ್ತ್ರಾಣಾಂ ವ್ಯಾಧೂಯಂತೆ ಪುನಃ ಪುನಃ ತಾಪತಾಕಾಯಿವೋದ್ಧೂತಾಃ ಪತ್ನೀನಾಂ ರುಚಿರಪ್ರಭಾಃ ನಾನಾವರ್ಣಸುವರ್ಣಾನಾಂ ವಕ್ತ್ರಮೂಲೇಷು ರೇಜಿರೇ ವವಲ್ಗುಶ್ಚಾತ್ರ ಕಾಸಾಂ ಚೇತ್ ಕುಂಡಲಾಣಿ ಶುಭಾರ್ಚಿಷಾಂ ಮುಖಮಾರುತ ಸಂಕಂಪೈ ಮುಖಮಾರುತ ಸಂಕಂಪೈರ್ ಮಂದಂ ಮಂದಂ ಚ ಯೋಷಿತಾಂ ಸರ್ವರಾಸವಗಂಧಸ್ಸ ಪ್ರಕೃತ್ಯಾಸುರಭಿಃ ಸುಖಃ ತಾಸಾಂ ವದನ ನಿಶ್ವಾಸಃ ಸಿಷೇವೇ ರಾವಣಂ ತದಾ ರಾವಣಾನನ ಸಂಕಾಶ ರಾವಣಾನನ ಶಂಕಾಶ್ಚ ಕಾಶ್ಚೇದ್ ರಾವಣ ಯೋಷಿತಃ ಮುಖಾಣಿ ಚ ಸಪತ್ನೀನಾಂ ಉಪಾಜಿಘ್ರನ್ ಪುನಃ ಪುನಃ ಅತ್ಯರ್ಥಂ ಸಕ್ತಮನಸೋ ರಾವಣೇ ತಾವರಸ್ತ್ರಿಯಃ ಅಸ್ವತಂತ್ರಾ ಸಪತ್ನೀನಾಂ ಪ್ರಿಯಮೇವಾಚರಂಸ್ತದಾ ಬಾಹೂನು ಪಣೇಧಾಯಾನ್ಯಾಃ ಪರಿಹಾರ್ಯ ವಿಭೂಷಿತಾನ್ ಅಂಶುಕಾಣಿ ಚ ರಮ್ಯಾಣಿ ಪ್ರಮದಾಸ್ತತ್ರ ಶಿಶಿರೇ ಅನ್ಯವಕ್ಷಸಿ ಚಾನ್ಯಸ್ಯಾಸ್ತಸ್ಯಾ ಕಾಚಿತ್ ಪುನರ್ಭುಜಂ ಅಪರಾತ್ವಂಕಮನ್ಯಸ್ಯಾಸ್ತಸ್ಯಾಶ್ಚಾಪ್ಯಪರಾಕುಚೌ ಊರು ಪಾರ್ಶ್ವಕಟಿಪೃಷ್ಟಂ ಅನ್ಯೋನ್ಯಸ್ಯ ಸಮಾಶ್ರಿತಾಃ ಪರಸ್ಪರ ನಿವಿಷ್ಟಾಂಗ್ಯೋ ಮದ ಮದನ್ ಮದಸ್ನೇಹ ವಶಾನುಗಾಃ ಅನ್ಯೋನ್ಯಸ್ಯಾಂಗ ಸಂಸ್ಪರ್ಶಾತ್ ಪ್ರಿಯಮಾಣಾ ಸುಮಧ್ಯಮಾಃ ಏಕೀಕೃತ ಭುಜಾ ಸರ್ವಾಃ ಸುಷುಪುಸ್ತತ್ರ ಯೋಷಿತಃ ಅನ್ಯೋನ್ಯಭುಜಸೂತ್ರೇಣ ಸ್ತ್ರೀಮಾಲಾ ಘ್ರತಿತಾ ಹಿ ಸಾ ಮಾಲೇವ ಘ್ರತಿತಾ ಸೂತ್ರೇ ಶುಶುಭೆ ಮತ್ತ ಷಟ್ಪದಾ ಲತಾನಾಂ ಮಾಧವೇ ಮಾಸೀ ಫುಲ್ಲಾನಾಂ ವಾಯು ಸೇವನಾತ್ ಅನ್ಯೋನ್ಯಮಾಲಾಘ್ರತಿತಂ ಸಂಸಕ್ತ ಕುಸುಮೋಚ್ಚಯಂ ಪ್ರತಿವೇಷ್ಟಿತ ಸುಸ್ಕಂಧಂ ಅನ್ಯೋನ್ಯಭ್ರಮರಾಕುಲಂ ಆಸೀದ್ವನಮಿವೋದ್ಧೂತಂ ಸ್ತ್ರೀವನಂ ರಾವಣಸ್ಯ ತತ್ ಉಚಿತೇಷ್ವಪಿ ಸುವ್ಯಕ್ತಂ ನತ್ ತಾಸಾಂ ಯೋಷಿತಾಂ ತದಾ ವಿವೇಕ ಶಕ್ಯ ಅಧಾತುಂ ಭೂಷಣಾಂಗಾಂಬರಸ್ರಜಾಂ ರಾವಣೇ ಸುಖ ಸಂವಿಷ್ಟೇ ತಾಸ್ತ್ರಿಯೋ ವಿವಿಧ ಪ್ರಭಾಃ ಜ್ವಲಂತ ಕಾಂಚನಾದೀಪಾಃ ಪ್ರೇಕ್ಷಂತೋ ನಿಮಿಷಾಯಿವ ರಾಜರ್ಷಿ ವಿಪ್ರದೈತ್ಯಾನಾಂ ಗಂಧರ್ವಾಣಾಂ ಚ ಯೋಷಿತಃ
रक्षसां च भवन् कन्यास्तस्य कामवशङ्गताः युद्धकामेन ता सर्वा रावणेन हृता स्त्रियः समदामदनेनैव मोहिताखाश्चिदागताः न तत्र काश्चित् प्रमदा प्रसह्य वीर्योपपन्नेन गुणेन लब्धाः न चान्यकामापि न चान्यपूर्वा विनावरार्हां जनकात्मजां तु न चाकुलीना न च हीनरूपा नाधक्षिणानाणोपचारयुक्ता भार्या भवत्तस्य न हीनसत्त्वा न चापि कान्तस्य न कामणीया बभूव बुद्धिस्तो हरेश्वरस्य यदीदृशी राघवधर्मपत्नी इमा महाराक्षसराजभार्याः सुजातमस्येति साधुबुद्धैः पुनश्च सोचिन्तयदात्तरूपो ध्रुवं विशिष्टा गुणतो हि सीता अथायमस्यां कृतवान् महात्मा लङ्केश्वरकष्टमणार्यकर्म इत्याशे श्रीमद् रामायणे वाल्मीकि आदिकाव्ये सुन्दरकाण्डे नवमः सर्गः।